दीपाली किंवा संजना ॲज युजल सुंदरच दिसते. माझी गेटअप खूप सुंदर केलं आहे. थँक्यू. हा म्हणजे आमचं ठरलं आहे असं, म्हणजे माझं ठरलेलं आहे की कारण आता मी मगाशी तेच म्हटलं की संजनाला ज्या पद्धतीचं लग्न करायचं होतं ते काही घडलं नाही. म्हणजे तिला हळद करायची होती, मेहंदी करायची होती, संगीत करायचं होतं, ते काही घडलं नाही. खूप साध्या सिम्पल पद्धतीने लग्न झालं आणि तेच कॅरी फॉरवर्ड झालं. सो मग मी ते डिसाईड केलं की ह्या पुढे या घरात, देशमुखांच्या घरात कुणाचंही लग्न असू देत, मग इवन जानकीचं लग्न असू देत, पण नटणार संजनाच हे ठरलं आहे माझं. कमाल आहे हा प्रश्न मला, म्हणजे ह्यांनी विचारलाय मला, हा अपेक्षितच नव्हता हा प्रश्न. पण हो, ह्याचं उत्तर मी नक्की देईन. येणारे सगळे एपिसोड्स तुम्ही बघा, त्याच्यात तुम्हाला नक्की कळेल की मी काय करणार आहे ते. त्यासाठी तुम्हाला बघत राहावं लागेल आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार 7:30 स्टार प्रवाह. ऑफकोर्स रिस्पॉन्स ऑफकोर्स चांगला आहे, कारण संजना ही एक खूप स्ट्रॉंग व्यक्ती आहे, स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल आहे आणि तिची स्वतःची काही मतं आहेत. आणि ज्या ज्या पद्धतीने अनिरुद्ध रिॲक्ट करत आलेला आहे, मग तिच्या कामाच्या ठिकाणी येऊन त्याने दंगा करणं आणि मग त्याच्यावरती संजनाचा रिॲक्शन्स आणि या सगळ्या गोष्टी, तर मला असं वाटतं की ऑडियन्सच्या रिॲक्शन्स ह्या फार इम्पॉर्टंट एवढ्यासाठी आहेत, कारण त्यांना कळतं की आत्ताची स्त्री जी आहे, आत्ताची जी मुलगी आहे, ती अशाच पद्धतीने रिॲक्ट करेल. ती रडत बसणार नाही किंवा ती काम कॅन्सल करून घरी येऊन नवऱ्याच्या मागे पुढे करणार नाही, हे त्यांना माहिती आहे आणि आत्ताच्या मुली खूप रिलेट करतात. त्यामुळे मला वाटतं की रिस्पॉन्स खूपच छान आणि खूपच पॉझिटिव्ह आहे दोन्ही दोघांनाही. म्हणजे अनिरुद्ध असा वागतो म्हणून अनिरुद्धसाठीच्या वेगळ्या रिॲक्शन्स आहेत आणि संजना त्याच्यावरती काय रिॲक्ट करते आणि कसा स्टँड घेते त्याच्यासाठीचे त्यांचे रिॲक्शन्स खूप चांगले आहेत. नाही, लोकांनी मला टचवूड कधी शिव्या घातल्या नाही, पण ऑफकोर्स काय म्हणतात त्याला, जेव्हा जेव्हा किंवा तुमच्या त्या कॅरेक्टरला किंवा काय एखादी प्रतिक्रिया अशी येते की अरे काय चाललं आहे, का करतेस तू असं, तेव्हा मला असं वाटतं की आपण जे काही करू पाहतो आहे किंवा आपल्याला जे काही लेखकाने आणि डिरेक्टरने आपल्याला दिलेलं आहे ते आपण त्या पद्धतीने त्यांना देऊ शकलो आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने रिसीव्ह केलं आहे. आपण जे त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे ते व्यवस्थितरित्या गेलेलं आहे, त्यामुळे त्या प्रतिक्रिया आहेत. आणि आय थिंक की इट इज रिअली गुड आणि ती माझ्या कामाची पोचपावती आहे, त्यामुळे आय एम हॅपी की त्या रिॲक्शन्स येत आहेत. आता राहिला प्रश्नाचं उत्तर हे की संजना आता गप्प काय, तर संजना कधीच गप्प नव्हती. म्हणजे आजही ती जरी पॉझिटिव्ह जरी तिचं कॅरेक्टर झालं असेल किंवा जर तुम्ही जसं म्हणता की नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, तर आत्ता जरी ती थोडी माइल्डर व्हर्जनला असली तरी ती काही थांबली नाही आहे बोलायची. ती प्रत्येकाला प्रतिउत्तर तिचं रेडी असतं, तिचे स्टँड क्लिअर्स आहेत. म्हणजे आत्ता अनिरुद्ध आणि संजनाचं सीन बघितलं तर संजना जवळजवळ त्याला मारायला गेली, त्याच्यावर हात उगारला तिने. सो संजना ती आहे, म्हणजे ती उगाच नॉनसेन्स घेणार नाही, ती तुम्हाला शी इज गोना गिव्ह इट बॅक. त्यामुळे संजना गप्प कधीच नव्हती, संजनाचा जन्मच बोलण्यासाठी झाला असं मला वाटतं. हे मला ह्याचं कम्प्लीट श्रेय माझ्या प्रेक्षकांना द्यावं असं वाटतं, कारण त्यांनी त्या पॉझिटिव्हली आणि त्या ओपन आर्म्सने त्यांनी या संजनाला ॲक्सेप्ट केलं आणि रिसीव्ह केलं. त्यामुळे थँक्यू सो मच आणि असंच प्रेम राहू दे तुमचं माझ्यावर. बस अजून काय, ऑफकोर्स जर्नी खूपच छान आत्तापर्यंतची, डे वनपासून आत्तापर्यंतची, कारण मी कोरी पाठी घेऊन आले होते आणि माझं असं होतं की ही जी संजना आहे ही वेगळ्या पद्धतीची लिहिण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न घडवण्याचा आणि दिसण्याचा आणि तो मी प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की त्या प्रोसेसमध्ये कलाकारांनी दिलेली साथ, म्हणजे डिरेक्टर तुषार विचारे, रवी करमरकर, नमिता वर्तक, मुग्धा गोडबोले,
मिलिंद सर हे सगळे जेव्हा तेवढ्या कम्फर्ट लेवलला आणि तेवढं कॉर्पोरेट करून जेव्हा काम करतात आणि तुमच्यासोबत उभे राहतात तेव्हा मला वाटतं की ते कॅरेक्टर अजून जास्त मोठं होतं. सो ही जर्नी खरंच खूपच वंडरफुल होती आहे आणि राहील. आत्ताच मे गाण्याचं शूट केलं. सो मला असं वाटतं की आता मे महिन्यामध्ये 21 तारखेला त्याचं टीझर लाँच होईल आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते गाणं लोकांसमोर येईल. सो हो, हा एक नवीन प्रोजेक्ट सुरू आहे. बाकी हळूहळू उलगडत जाऊ आपण काय काय येईल ते. हां, थँक्यू सो मच. थँक्यू.